कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरूडच्या सुतारदरा भागात गोळ्यांचे 4 राऊंड फायर करण्यात आले. गोळीबारानंतर मोहोळला कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर आता आरोपींबद्दल धक्कादायक माहिती समोर येते. आरोपी मुन्ना हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळसोबतच राहत होता. नेमका हल्ला कुणी केला याबाबत पोलीस प्राथमिक माहिती देत आहेत. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदारानं हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक म्हणजे शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्यासोबत होता. पैशांच्या देवणघेवीतून दोघांमध्ये वाद झाला होता. विशेष म्हणजे काल सकाळपासून देखील तो त्याच्या सोबतच असल्याची माहिती मिळाली. जमिनीच्या वादावरून 8 दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ याची बाचाबाची झाली होती. त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळते. मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळचं गाव आहे. त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती. त्याचाच राग धरून पोळेकरनं शरद मोहोळची हत्या केली असं सांगितलं जात आहे.